आणि त्याच वेळी बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहे याबद्दल मी खंत व्यक्त करतो। आज विशेषतः मी जे काही बोलणार आहे त्याचा संदर्भ आपल्याला कल्पना आहे की मार्च 2021 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमेंट मधला बदल्यांचा महाघोटाळा हा बाहेर काढला होता। त्याचे ट्रान्सक्रिप्ट्स, पेन ड्राइव हे सगळं माझ्याकडे आहे हे मी सांगितलं होतं आणि ते मी देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय हेही मी त्यावेळी नमूद केलं होतं। आणि त्यानुसार जी काही या घोटाळ्याची सगळी माहिती माझ्याकडे होती ही सगळी माहिती त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी भारताचे होम सेक्रेटरी यांना ही सगळी माहिती मी त्या ठिकाणी सादर केली आणि त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून माननीय न्यायालयाने या संदर्भातली सगळी इन्क्वायरी ही CBI ला सुपूर्द केली आहे आणि आता या बदल्या घोटाळ्याची इन्क्वायरी CBI करते। अनिल देशमुखांची देखील चौकशी त्यात आहे, ते सध्या तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण यातल्या बाबी हळूहळू समोर येत आहेत। मात्र ज्यावेळेस ही सगळी चौकशी CBI ला ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता एक FIR दाखल केला आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मधली माहिती लीक कशी झाली अशा प्रकारचा FIR आहे।